विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 4 सागर तटरचना या पाठाविषयी माहिती पाहत आहोत. यामध्ये जो महत्त्वाचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे सागरी पर्वतरांग व पठारे. या अगोदर आपण खंड संपल्यानंतर जेव्हा सागराचा किनारा सुरू होतो म्हणजे जेव्हा समुद्र लागतो त्या समुद्राचा किनारा संपल्यानंतर या ठिकाणी सागर तटरचनेचा पहिला भाग जो पाहिला होता तो म्हणजे भूखंड मंच आपण पाहिला. भूखंड मंचानंतरचा पुढचा जो भाग होता तो म्हणजे खंडांत उतार. आणि खंडांत उतार संपल्यानंतर त्या ठिकाणी सागरी मैदान या ठिकाणी आहे. तर हे जे सर्व आहे सागर तटरचनेचा जो भाग आहे हा सर्व जलमग्न भाग आहे. या ठिकाणी सागर तळावरील ज्या पर्वतरांगा आहेत म्हणजे सागर तळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगा म्हणजे जलमग्न पर्वत आहेत सगळे. आपल्या जसे जमिनीवर आपण पर्वत बघत असतो तसे समुद्राच्या खाली पण विविध प्रकारचे पर्वत आहेत. तर हे जे पर्वत आहेत ते जवळपास शेकडो किलोमीटर रुंदीचे आणि हजारो किलोमीटर लांबीचे हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या काही ठिकाणी काय होतं की हे जे आहे ते समुद्र सपाटीच्या वर काही ठिकाणी या ठिकाणी जे पर्वत आहेत त्या पर्वतांचे काही वरचे शिखर जे आहे ते पाण्याच्या वर आलेले दिसतात आपल्याला. हे बघा या ठिकाणी जे आहे या पर्वताचा हा जो भाग आहे हा समुद्र सपाटीच्या वर थोडा आलेला दिसतोय. मग असे जे असतात जे की सागराच्या या समुद्र सपाटीच्या वर आलेले दिसतात त्यांना आपण काय म्हणत असतो बेट म्हणतो. त्यांना बेटे असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. मग असे बेटे या समुद्रामध्ये आहेत. कोणते कोणते बेटे आहेत उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. आइसलँड नावाचं जे आहे त्या अटलांटिक महासागरामध्ये एक बेट आहे त्याचं नाव या ठिकाणी आइसलँड आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार तुम्ही सर्वांनी ऐकलेले असेल तेही बंगालच्या उपसागरामध्ये असणारा एक बेट आहे. हे बेट म्हणजे काय चारही बाजूने पाणी आणि एक फक्त जमिनीचा वरती आलेला छोटासा भाग त्याला आपण बेट असं म्हणत असतो. तर या ठिकाणी जे बेट आहे ते बेट या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा स्वरूपाचे असतात ते. आणि त्यानंतरचा एक परत महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे सागरी पठार. जसे आपल्या जमिनीवर आपल्याला पठारी जमीन पठारी भाग आपण म्हणत असतो पठाराची जमीन तशा पद्धतीने या ठिकाणी सागर तटरचनेमध्ये सुद्धा काही ठिकाणी जे आहेत ते सागरी पठारे आहेत. मग हे पठारे म्हणजे काय उंचवट्याचे उंचवट्यासारखे माथे असणारे सपाट भाग पण ते विस्तीर्ण आहे खूप लांबच्या लांब असे सपाट विस्तीर्ण असे होऊन गेलेले जे भाग आहेत त्यांना या ठिकाणी काय म्हणत असतात सागरी पठार म्हणत असतात. म्हणजे समुद्र तळाच्या खाली म्हणजे हे जे समुद्र तळरचना आहे त्या तळरचनेवर हे असे लांब लांब पसरलेले असतात ते पठार जे असतात त्या पठारांबद्दल या ठिकाणी माहिती घेताना आपण एक महत्वाचं पठार मी तुम्हाला या ठिकाणी नाव सांगू इच्छितो ते म्हणजे हिंदी महासागरामध्ये छागोस नावाचं एक बेट आहे सॉरी पठार आहे. आणि छागोस नावाच्या पठाराची जमीन जी आहे ती अशी खूप लांब लांब अशी विस्तीर्ण या ठिकाणी पठारासारखी ती दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या भागामध्ये सागरी पर्वतरांगा व पठारे या संदर्भात माहिती घेतली.